नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी रेवती आजचा हा प्रसंग सहज आठवला म्हणून शेअर करत आहे. त्याचं कारण सुद्धा विशेष आहे. आज एक दादा यांनी कॉमेंट केलं की मला प्रचिती किंवा अनुभव येत नाही, मी काय सेवा करू. त्यांचा हा प्रश्न वाचून मला माझा हा अनुभव आठवला, तो ह्या ठिकाणी सांगते. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे की रेवती चॅनल याची सुरुवात कोरोना जेव्हा भारतात आला आणि कडक लॉकडाऊन करण्यात आला तेव्हा सुरुवात झाली. माझ्या या चॅनलसाठी 1000 सबस्क्रायबर तसेच 2,40,000 मिनटं इतका वॉच टाईम एका वर्षात पूर्ण करण्याचे यूट्यूबचा नियम आहे. पण तुम्हाला तर माहितीच असेल की कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत, संयम आणि चिकाटी जिद्द लागते. पण मी काही जिद्द न बाळगता सहज हे चॅनल सुरू केलं आणि म्हटलं महाराज आपली इच्छा असेल तर माझे हे कार्य सुरू राहील. मी फक्त वर्षाचे 360 दिवस असे रोज एक अनुभव शेअर करत जाईल. त्या पलीकडे मी जास्त प्रयत्न सुरुवातीस करणार नाही, कारण या चॅनल पूर्वी माझे आधीच 2 चॅनल सुरू होते आणि ते चॅनल यांचे 1000 सबस्क्रायबर ह्याचा टप्पा गाठताना किती कयास आणि परिश्रम करावे लागले याची मला जाणीव होती. पण रेवती चॅनल हे माझे उत्पन्नाचे साधन कधीच नव्हते. मला फक्त महाराजांच्या विषयी सतत काहीतरी करत राहावे ही एक इच्छा होती. मी ठरवले होते रेवती चॅनल यशस्वी हो न हो आपण आपले कार्य सुरू ठेवायचे. महाराज आपल्या ह्या कामाकडे नक्कीच पाहत असतील आणि तेच माझ्यासाठी पुरेसे होते. मी चॅनल सुरू केले आणि इतर चॅनलप्रमाणे सुरुवातीला सबस्क्रायबर येण्याची जी वाट पाहावी लागते ती महाराजांच्या कृपेने रेवती चॅनलला पाहावी लागली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून दररोज 7-8 सबस्क्रायबर येत गेले. त्यात पपिताताई भुरखंडे, श्री गजानन मेहरे, श्री रमेश काळे असे अनेक दररोज नित्यनियमाने अनुभव ऐकण्यासाठी येणाऱ्या भक्तांची वाढ होत गेली आणि 3-4 महिन्यातच खात्री पटली की चॅनल 1 वर्षाच्या आत 1000 सबस्क्रायबर व 2.5 लाख मिनिटांचा वॉच टाईम पूर्ण करेल. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या कार्यात मनुष्याचा संयम, विवेकाची परीक्षा झाल्याशिवाय त्या यश मिळत नाही. तसेच माझ्या परीक्षेची वेळ आली. रेवती चॅनल याने 11 महिन्यात 986 सबस्क्रायबर ह्याचा टप्पा गाठला. आता फक्त 14 सबस्क्रायबर बाकी होते चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी. मी जेव्हा मागील काही दिवसांची आकडेवारी चेक करून पाहिली तर दर दिवसाला 11, 12 ते 14 ह्याप्रमाणे सबस्क्रायबर येत होते. त्यामुळे मनात विचार आला की 2-3 दिवसात आपले 1000 सबस्क्रायबर सहज पूर्ण होतील, त्यामुळे मी निवांत होते. पण मला माहीत नव्हते की आता एक मोक्याच्या क्षणी महाराज माझी परीक्षा घेणार आहे. माझ्याकडे 30 दिवस होते उरलेले 14 सबस्क्रायबर मिळवण्यासाठी. पण मी ज्या दिवशी रेवती चॅनल याचा गणितात हिशोब केला त्याच दिवसापासून मला एकही सबस्क्रायबर येणं बंद झालं. माझी गाडी 986 सबस्क्रायबर येथे अडकून पडली. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, असे करत करत आठवडा निघून गेला, पण सबस्क्रायबर याचा आकडा काही पुढे सरकेना. एक वेळ मनात विचार आला की दिवसाला 1 ऐवजी 2 अनुभव शेअर करून पाहू, कदाचित त्यामुळे तरी गाडी पुढे सरकेल.
पण मग विचार केला, नको, जर चायनल यशस्वी होण्याची महाराजांची इच्छा नसेल तर आपण उगाच त्यात ढवळाढवळ करून महाराजांच्या नजरेत लोभी ठरू नये. आता आपण सुरुवातीला जो संकल्प केला की चायनल यशस्वी हो किंवा न हो आपण आपले कार्य सुरू ठेवायचे, बस तेवढंच मनात विचार करायचा, बाकी सर्व महाराज जाणतात. असं बोलून मी माझ्या परीने रोज एक अनुभवाचा व्हिडिओ शेअर करत होते. पण मी देखील एक मनुष्य आहे, त्यामुळे मला जरा वाईट वाटत होतं की जर चायनल यशस्वी करायचंच नव्हतं तर यशाच्या इतक्या जवळ आणून आशा नव्हती लावायला पाहिजे होती महाराजांनी. पण पुन्हा विचारांना लगाम घातला आणि महाराजांची क्षमा मागितली. म्हटलं, महाराज माझ्या हातून चांगले कार्य घडत राहावे आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा हीच प्रार्थना. मी ज्या दिवशी संध्याकाळी ही प्रार्थना केली त्याच दिवशी रात्री माझ्या मोठ्या बहिणीचा फोन मला आला. मला महाराजांच्या भक्ती मार्गाला लावणारा हाच तो माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरचा परिवार, एकत्र कुटुंब, परिवारातील सर्व लहान मोठे मिळून एकत्र 17 सदस्य, सर्वच महाराजांची भक्ती मनापासून करतात. तुम्हाला सांगते, मी चॅनल सुरू केले ह्याचे मी माझ्या कोणत्याही नातेवाईकाला सांगितले नव्हते, कारण मला चॅनल यशस्वी होण्यासाठी कुठल्याही शिफारस वगैरेची मदत नको होती. पण का कसे माहीत, माझा एक अनुभवाचा व्हिडिओ बहिणीपर्यंत पोहोचला आणि तिने मला विचारलं की हे चॅनल तू सुरू केलंस का. तेव्हा मी तिला नुसतं हो म्हटलं आणि मग मी मोठ्या बहिणीला काही न बोलता तिच्याशी फोनवर बोलून फोन ठेवताच पुढील 10 मिनिटात रेवती चॅनलने 1000 सबस्क्रायबर याचा टप्पा पार केला. आता तुम्हीच पहा, मी चॅनल सुरू करून 1 वर्ष पूर्ण होत आले पण एवढ्या काळात माझ्या बहिणीला किंवा तिच्या सासरच्या परिवाराला एकाही व्यक्तीला रेवती चॅनलबद्दल माहिती झाली नाही. पण केवळ 1 आठवडा वेळ पूर्ण होण्यासाठी शिल्लक असताना आणि मला केवळ 14 सबस्क्रायबर यांची आवश्यकता असताना अचानक रेवती चॅनल हे माझ्या मोठ्या बहिणीच्या परिवारापर्यंत जाऊन पोहोचले. यात महाराजांचीच इच्छा होती की नाही की मी सुरू केलेले हे कार्य अखंडित सुरू राहावे. या प्रसंगातून मला कॉमेंट करून प्रश्न करणाऱ्या दादांना हेच सांगायचं आहे, आपण महाराजांना फक्त मनापासून हाक मारत राहावे, ते योग्य समयी महाराजांपर्यंत नक्की पोहोचते. फक्त ती हाक पोहोचवण्यासाठी आपण जो मार्ग निवडतो तो एकच मार्ग, श्रद्धा आणि विश्वास ह्यावर दृढ राहून कायम ठेवावा, सतत तो बदलू नये. नाहीतर तुम्ही एक मार्ग सुरू करून तुमच्या ध्येयाजवळ पोहोचाल आणि अचानक तो मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाला लागाल तर पुन्हा तुम्हाला नव्याने तुमच्या संयम आणि विवेकाची परीक्षा द्यावी लागते. माऊली चरणी विनम्र प्रार्थना की भक्तांच्या हाकेला धावून यावे, त्यांना निराश होऊ देऊ नये. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोलते. तर माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न आपल्याला उर्मिलाताई दामले यांनी विचारला आहे. प्रश्न असा आहे की खाली लोबीतील रिक्त जागा भरा डॅश डॅश डॅश, व्याधी असह्य झाली खरी शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे राजाराम कंवर यांच्या मुलांची नावे गोपाळ आणि त्र्यंबक असे आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं जया आंधळे, 2 बिट्टूस, 3 शिल्पास किचन, 4 जया डोळस, 5 राजेश फरांदे, 6 विश्वास बनसोड, 7 सौपुष्पा बनसोड, 8 रमेश काळे, 9 मधुकरराव चौधरी, 10 पल्लवी पाटोळे, 11 कुसुम पडवळ, 12 सीमा पाटील, 13 मंगेश पुरी, 14 सुरेश तिबडेवाल,
15 रेशमा तोर, 16 ज्योत्सना जाधव, 17 माधव शंकर जोशी, 18 रविकिरण चौंडनकर, 19 विद्या वानखेडे, 20 मंगला टिकले, 21 शीला राऊत, 22 अर्चना दामले, 23 रेखा अहिरराव, 24 उर्मिला दामले, 25 पपिता भुरखंडे, 26 सुवर्णा शिंदे, 27 शरद पर्वे, 28 निर्मला कलाशेट्टी। तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।